हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहणार आहोत आणि सामान्य ज्ञानावर बनवलेला हा माझा तेरावा व्हिडिओ आहे याच्या आधीचे बारा व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या निश्चितच तुम्हाला फायदा होईल त्याच्या आधी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सामान्य ज्ञानचा सा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज कलाशाटा डाट्यात भाट एट स्पर्धा परीक्षा इतिहास स्पर्धा परीक्षा भूगोल ही तीन पुस्तके विकत घ्या सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर अठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा तुम्हाला घरपोच पुस्तकं मिळून जातील आणि ही पुस्तकं दुकानावर किंवा इतर जे अमेझॉन फ्लिपकार्ट याच्यावर मिळत नाहीत फक्त माझ्याकडेच मिळतात पहिला प्रश्न आहे आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती तर आलमगीर ही उपाधी आरुंजेब यांनी धारण केली होती भारतीय आंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण तर भारतीय आंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह विक्रम साराभाई आहेत त्यालाच आपण भारतीय आंतरिक्षे कार्यक्रमाचे जनक असं सुद्धा म्हणतो विक्रम साराभाई यांना विक्रमादित्य युद्ध नौका भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतली तर विक्रमादित्य युद्ध नौका भारताने रशिया या देशाकडून विकत घेतलेली आहे एक हजार एक्क्याण्णव ही हेल्पलाईन डॅश ही संबंधित आहे तर एक हजार एक्क्याण्णव ही हेल्पलाईन महिलांशी संबंधित आहे भारतातील पहिली महिला रुग्णवाहिका चालक कोण बनली आहे तर भारतातील पहिली महिला रुग्णवाहिका टाळक चालक यम वीरा लक्ष्मी बनलेली आहे डी हे त्याचं उत्तर आहे मराठवाडा संग्राम दिन केव्हा साजरा करतात तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सतरा सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो पुढीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला नाही त्याच्यामध्ये नाधो महानोर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही मग विस खांडेकर विवा शिरवाडकर गोविंद विनायक करंदीकर या तिघांनाही मिळालेला आहे आणि नाधो महानोर यांनाच रानकवी असं म्हणतात महाराष्ट्र कर्नाटक शिमेलगडची दोन शहरे खालीलपैकी कोणती तर महाराष्ट्र कर्नाटक शिमेलगतची दोन शेहरे कोल्हापूर आणि बेळगाव ही आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात यांचे मार्फत राज्य कारभार चालत असे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळ यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे लॉन टेनिस या खेळात भारताचे प्रतिनिधित्व टळणारी महिला खेळाडू तर लॉन टेनिस या खेळात भारताचे प्रतिनिधित्व टळणारी महिला खेळाडू सानिया मिर्झा आहे गोवर हा रोट कशापासून होतो तर गोवर हा रोट विषाणूमुळे होतो सी हे त्याचं उत्तर आहे प्रामुख्याने लहान मुलांना होतो याच्यामध्ये आणि ताप येतो आणि संपूर्ण शरीरावर पुरळ्या उठल्या जातात त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे सर्वोच्च संवैधानिक पद कोणते तर भारताचे सर्वोच्च संवैधानिक पद हे राष्ट्रपती हे आहे सी हे त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती त्याच्यानंतर संसदेच्या सदस्यांना काय म्हणतात तर संसदेच्या सदस्यांना आपण खासदार असं म्हणतो मग ते लोकसभेचा सदस्य असेल किंवा राज्यसभेचा सदस्य असेल राज्यसभेचे सभापती कोण असतात तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे भारताचे उपराष्ट्रपती असतात चिखलदरा हे थंडाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर चिखलदरा हे थंडावचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा व्याढर प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर ताडो ताडोबा व्याढर प्रकल्प ताडो, ताडो हा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे शरीरात सतत रक्त पाठवण्याचे काम कोणाकडे असते तर शरीरामध्ये सतत रक्त पाठवण्याचे काम हे हृदयाटडे असते खालीलपैकी तारा कोणता आहे तर सूर्य हा तारा आहे पृथ्वी हा गृह आहे मंडळ हा सुद्धा गृह आहे आणि चंद्र हा उपग्रह आहे भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे तर भारताच्या दक्षिणेस हिंदी महासागर आहे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते तर महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी भरते सी हे त्याचं उत्तर आहे कांदा उत्पादनात आडरेसर जिल्हा कोणता तर कांदा उत्पादनामध्ये आडरेसर असलेला जिल्हा नाशिक हा आहे ए हे त्याचं उत्तर आहे नाशिक भारतीय संसद संसदेवर हल्ला कधी झाला होता तर भारतीय संसदेवर तेरा डिसेंबर दोन हजार एक या तारखेला हल्ला झाला होता ओसामा बिन लादेन कुठल्या संघटनेचा संस्थापक होता तर ओसामा बिन लादेन हा अल कायदा या संघटनेचा संस्थापक होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॅश डॅश मध्ये झाली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये झालेली आहे नागपूर या ठिकाणी मुख्यालय आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जम्मू काश्मीर संबंधित संविधानाचा विवादित अनुच्छेद कुठला होता तर जम्मू काश्मीरशी संबंधित संविधानाचा विवादित अनुच्छेद हा कलम तीनशे सत्त्याहत्तर होता आता कलम तीनशे सत्याहत्तर रद्द करण्यात आलेला आहे पूर्ण आंदोलनाचा नारा कोणी दिला तर जयप्रकाश नारायण यांनी पूर्ण आंदोलनाचा नारा दिलेला आहे दोन हजार अठराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये एक हजार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण किती आहे तर दोन हजार अठराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये एक हजार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण हे नऊशे चाळीस आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच